विजय पगारे दिग्दर्शित निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेला बाय गो बाय हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. बाय गो बाय ही गोष्ट आहे बायजाक्काची. नायकांची वाडी नावाचं एक गाव असतं. या गावात बायजाक्का या महिलेचं राज्य असतं. इतकं की गावातील महिलांच्या हातीच सर्व अधिकार असतात. असून आपण साधी मिशी ठेवू शकत नाही. सुधारणारी बाप्याची जात. किती बी पंख छाटले तरी उडायचं काही राहत नाही. हौस आहे नव तुला तोंड काळ करायची. आता तुझं अक्क तोंड काळ. पुरुषांनी घरकाम करायचं, मिशा सुद्धा वाढवायच्या नाही असा नियम ही बायजाक्का या गावात लागू करते. पण बायजाक्का असं का करते, त्या मागे काय कारण असतं, पुरुषांसाठी बायजाक्काच्या मनात इतका द्वेष का असतो, या सगळ्या गोष्टी मी आता रिव्हील करू शकत नाही कारण त्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावाच लागेल. फक्त माझा आवाज चालतो. पण ऐकायला डेंजर वाटत रे. सिनेमाची कथा चांगली आहे. दिग्दर्शक विजय पगारेचा हा पहिला सिनेमा असल्यामुळे त्यांनी बाय गो बाय या सिनेमाची हाताळणी ही बरी केली असं म्हणता येईल. ग्रामीण पद्धतीचा कॉमेडी आणि ड्रामा अशा जॉनरचा हा सिनेमा असल्यामुळे कुठेतरी सिनेमात नाविन्य असं फार काही दिसत नाही. त्याच त्याच गोष्टी या सिनेमात ही पाहायला मिळतात. अभिनेत्री निर्मिती सावंत त्यांच्या भूमिकेत परफेक्ट वाटतात. त्याचबरोबर अभिनेता विजय पाटकर, नयन जाधव, शीतल फाटक या नटांनी आपापल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या. म्हणजे नाही फक्त 10 मिनिटाचा खेळ, आयुष्यातील सुख दुःखांचा गाठून मेळ. हसून हसून होईल तुमचा हार्ट फेल आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी ही इनोदाची भेट. हे सगळे फॅक्टर्स पाहता बाय गो बाय या सिनेमाला मी देते 2.5 स्टार्स. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.